हरि ओम अमृता प्रवीण ठाकर माझं उपासना केंद्र आंबोपाडी. माझ्या भावाला आलेला अनुभव सांगायचा आहे मला. माझं 1 मार्च 2022 रोजी गुढीपाडव्या दिवशी माझा भाव आजारी पोहता. त्याला फॅमिली डॉक्टरांच्याकडे नेला, तिथं सलाईन लावून आणला, रक्तलघवी चेक केली तर नॉर्मल आहे म्हणून सांगितलं. परत संध्याना आणि आणायला सांगितलेलं त्याला सलाईन लावायला, तर सलाईन लावायसाठी नेला संध्याकाळी. तिथं गेल्यावर आम्ही यात्रा होती, आम्ही देवाला गेलतो सगळी मम्मी बहीण मी. मग परत तिथं माझे मिस्टर आणि वडील माझ्या भावाला घेऊन गेलते दवाखान्यात. तिथे मिस्टरांनी फोन केला, त्याला कोल्हापूरला न्यायला सांगितले डॉक्टरांनी. परत मग आम्ही तिथून घरी आलो. परत संध्या त्याला 6 वाजता कोल्हापूरला डायमंड हॉस्पिटलमध्ये नेला. तिथं नेल्यावर डॉक्टरांनी त्याला MRI करायला पाठवलं. MRI करून आणल्यावर डॉक्टरांनी त्याला ॲडमिट करून घेतला आणि रिपोर्ट दुसऱ्या दिवशी आला त्याचा. त्यावेळी त्यांनी डॉक्टरांनी त्याला 24 तासाची गॅरंटी दिली होती. परत त्याच्या मेंदूवाला सूज आल्यामुळं ती सूज जरी नाही थांबली तर त्याचं ऑपरेशन करायला डॉक्टरांनी सांगितलेलं. मग ती 24 तासाची गॅरंटी दिल्यामुळं आम्ही खूप घाबरलेलो. आणि नीलम हिरा यांना 3 तारखेला फोन केला, 3 मार्चला. त्यावेळी त्यांना फोन करून झालं सगळं भावाची माझ्या हे सांगितलं आणि रिपोर्ट पाठवले त्यांना. परत दुसऱ्या दिवशी फोन केला तर त्यांनी सांगितलं रामरसायन पठण करायला. आणि रामरसायन पठण करून तिचे म्हणजे ट्रीटमेंट चालू ठेवा म्हणून सांगितलेलं. त्यावेळी आम्ही त्याच्या आधी हनुमान चालीसा पठण चालूच होतं. आणि परत बापूने सांगितल्यावर रामरसायन वाचायला आम्ही ते पठण सुरू केल्यावर त्याच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा झाली. त्याला ICU मधनं बाहेर काढला, जनरल वॉर्डला घेतला. ते जे हा दोन्ही एक हा म्हणजे डावीकडली साईड पूर्ण तिची हे झाली होती, हात आणि पाय त्याचा पूर्ण चालायचा बंद झालता. आणि परत ट्रीटमेंट चालू असताना परत हात चालू झाला, तो चालू झाला आणि उजवा हात आणि पाय त्याचा पूर्ण आणि बंद म्हणजे उचलायचा बंद झाला. परत ते जी ट्रीटमेंट चालू झाली परत त्याला बोलायला येईना, बोलताना बोबडी वळा लागली. परत ते जे 2-3 वेळा त्याला MRI करायला डॉक्टरांनी पाठवलं. आणि जसं ते रामरसायन पुस्तक वाचलं तसं त्याच्यात प्रकृती सुधारणा झाली आणि त्याच्या मेंदूची सूज कमी यायला लागली. परत कमी 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 येते त्याला म्हणजे परत बोलायते नाही यायला लागलं. आणि साई प्रसाद डॉक्टर होते डायमंडमध्ये, त्यांनी त्याच्यावर ट्रीटमेंट केली होती त्यामुळं तो ठीक झाला. डॉक्टरांनी सांगितलेलं साईनेच तुला वाचवलं म्हणून. आणि आता तो चांगला आहे आणि ते जो ते काम करून किंवा आता हिंडून फिरून चांगला झाला आहे. बापूने त्याला त्यातून चांगला वाचवला आणि आता कामधंदा करायला लागलाय तो. आणि तो पण उपासना करतो त्या बापूंची. हरिओम श्री राम.